महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचा स्वभाव एकच, महाराष्ट्र दुश्मनापुढे झुकणार नाही, वाकणार नाही, महाराष्ट्र स्वतः उभे राहील, असं संजय राऊत म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण महाराष्ट्राला रोजच होत असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील दुश्मनांना 400 वर्षांपूर्वी एकच धडा घडून दिला. महाराष्ट्र दुश्मनापुढे झुकणार नाही, वाकणार नाही, महाराष्ट्र लढत राहील स्वाभिमानासाठी, हक्कासाठी, कष्टकऱ्यांसाठी. आणि जर दुश्मन अंगावर आला तर त्याची बोटे छाटली जातील. प्रतापगडावर अफजलखानाचा कोथळा निघाला. 25 वर्ष लढून सुद्धा औरंगजेबाला या महाराष्ट्रामध्ये मृत्यू पत्करावा लागला. हा शिवचरित्राचा इतिहास महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहेच. शिवसेनेच्या दुश्मनांनी सुद्धा समजून घ्यायला हवा. शिवसेना, खास करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारातून, प्रेरणेतून शिवसेनेची स्थापना केली. हा भगवा जो आज फडकत आहे आम्हा सर्वांना, ज्यांना भगव्यांचं प्रेम उफाळून आलेलं आहे, अचानक त्याचे प्रमुख जे प्रेरक आदी होते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्यामुळे कुणाला असे वाटत असेल दिल्लीचेही तख्तचा वापर करून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातील नेत्यांना आम्ही झुकवू, गुडघी टेकायला लावू. मात्र त्यांनी परत एकदा आजचा अग्रलेख वाचायला हवा. शिवचरित्र वाचायला लागेल. मी आजच पाहिलं आहे की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा आहे अभिषेक बॅनर्जी, त्याला केंद्रीय तपास यंत्रणेने आज दिल्लीमध्ये बोलावले आहे. त्याच्यावरती चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. महाराष्ट्रावर देखील ते सुरू आहे. पण बॅनर्जीने सांगितले आहे, मी सत्तेपुढे झुकणार नाही, दिल्लीच्या सत्तेपुढे झुकणार नाही, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचा स्वभाव एकच आहे, एक क्रांतिकारी लढण्याचं राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण महाराष्ट्राला रोजच होत असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या दुश्मनांना एक धडा 400 वर्षावरून जो घालून दिला तो असा आहे की महाराष्ट्र दुश्मनापुढे झुकणार नाही, वाकणार नाही, महाराष्ट्र लढत राहील स्वाभिमानासाठी, हक्कांसाठी, कष्टकऱ्यांसाठी. आणि दुश्मन जर अंगावर आला तर त्याची बोटं छाटली जाते. प्रतापगडावर तर अफजलखानाचा कोथळाच निघाला. आणि 25 वर्ष लढूनसुद्धा औरंगजेबाला या महाराष्ट्रामध्येच मृत्यू पत्करावा लागला. हा शिवचरित्राचा इतिहास महाराष्ट्राला, देशाला माहिती आहे. आणि हाच धडा शिवसेनेच्या आणि महाराष्ट्राच्या दुश्मनांनी समजून घेतला पाहिजे. शिवसेना, खास करून हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून आणि प्रेरणेतून शिवसेनेची स्थापना केली. हा भगवा जो आज फडकतो आहे आणि या सगळ्यांना जे भगव्याचं प्रेम उफाळून आलं आहे अचानक, त्याचे प्रमुख जे प्रेरक होते ते आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्याच्यामुळे कोणाला असं वाटत असेल की दिल्लीचं तख्त त्याचा वापर करून महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांना आम्ही झुकवू, गुडघे टेकायला लावू, तर त्यांनी परत एकदा आजचा अग्रलेख तर वाचायलाच हवा आणि शिवचरित्र वाचावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.